म्हणजे मी जर उलट झालो तर एक सभा इकडे देखील घेता येईल मध्यंतरी सरकार बदललं पण काम पूर्ण नाही झालं आम्ही उद्घाटनाला यावं अशी कामाची इच्छा होती मी तर या निमित्ताने रामभाऊ आपल्याला विनंती करतो की आपण कर्जत जामखेडमध्ये पुढाकार घ्या आणि सगळ्यात पहिल्यांदा शंभर टक्के सोलर फिडर हे कर्जत जामखेडचे तुम्ही करा आणि काही कमी पडलंच दोन चार हजार कोटी रुपये तर करडिले साहेब बँकेचे अध्यक्ष झालेच आहेत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो आपलं आराध्य दैवत संत गोदळ महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि आजच्या या अतिशय विराट अशा मेळाव्यामध्ये मंचावर उपस्थित आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री महाराष्ट्राचे महसूल पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटीलजी आपल्या सर्वांचे लाडके नेते माझे सहकारी आणि माझे जवळचे मित्र आमदार रामभाऊ शिंदे ज्येष्ठ आमदार बबनरावजी पाचपुते आमदार मोनिकाताई राजळे ज्यांनी नुकताच जिल्हा बँकेमध्ये चमत्कार घडवला तसं सा कर्डिले साहेब चमत्कार घडवण्याकरता फेमस आहेत त्यांच्या टोपीखाली काय काय दडलं आहे जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवाजीरावजी कर्डिले आमचे युवा तडफदार खासदार सुजय विखे पाटील माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे बाळासाहेब मुरकुटे त्याचप्रमाणे भीमरावजी धोंडे या ठिकाणी उपस्थित जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे भैया गंदे राजेंद्र गोंदकर वासुदेव नाना काळे ज्यांचा जोरदार प्रवेश आज भारतीय जनता पक्षामध्ये झाला ते इथले अतिशय जनतेतील नेतृत्व असलेले सन्माननीय प्रवीण घुले पाटील आणि त्यांच्यासोबत ज्या ज्या लोकांनी प्रवेश केला ते सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे रामभाऊ तुमचं कामच वेगळं आहे इतर पक्षांच्या कार्यक्रमामध्ये समोर जितके लोक बसले असतात तेवढे लोक तो तुम्ही मंचावर बसवल्यात म्हणजे मी जर उलट झालो तर एक सभा इकडे देखील घेता येईल भारतीय जनता पार्टी हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे सामान्य कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन चालणारं नेतृत्व या पक्षामध्ये काम करतं आणि म्हणूनच रामभाऊ शिंदेसारखा एक प्राध्यापक जो जनसामान्यातनं उभा राहिला आणि राज्याच्या मंत्रिपदापर्यंत पोहोचला हे भारतीय जनता पक्षामध्येच होऊ शकतं आज खरं म्हणजे काही कार्यक्रम देखील आपण या ठिकाणी घेतले चारशे केवीचं उद्घाटन घेतलं पोलिसांच्या क्वार्टरचं उद्घाटन घेतलं मला या ठिकाणी हे नमूद केलं पाहिजे हे सगळे प्रकल्प रामबाऊ जेव्हा पालकमंत्री होते तेव्हा त्याची सुरुवात आम्ही केली होती आणि ईश्वराची आणि गोदड महाराजांची कृपा बघा मध्यंतरी सरकार बदललं पण काम पूर्ण नाही झालं आम्ही उद्घाटनाला यावं अशी कामाची इच्छा होती आणि म्हणून आज पुन्हा एकदा विखे पाटील साहेब आणि रामभाऊ यांच्यासोबत या कामांचं उद्घाटन आपण केलं खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई रासप अशी आपली एक मोठी युती आहे आपल्या युतीचं सरकार या ठिकाणी आलंय एकनाथरावजी शिंदे आपले मुख्यमंत्री आहेत आणि त्यांच्या नेतृत्वामध्ये परवाच आपण राज्याचा अर्थसंकल्प सादर केला हा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर समाजातल्या सगळ्या घटकांना सोबत घेऊन दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला ओबीसी तरुण अल्पसंख्याक सगळ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून आपण केलं आज आमच्या अर्थव्यवस्थेमध्ये आमचा केंद्रबिंदू आमचा शेतकरी आहे आणि या शेतकऱ्यावर सातत्याने संकट येतात अनेक वेळा अतिवृष्टी होते कधी अवर्षण होतं कधी अवकाळीमुळे उभी पिकं त्या ठिकाणी नष्ट होतात आपलं सरकार आल्यानंतर आपण शेतकऱ्यांवर अवकाळी पावसामुळे जी अडचण आली होती सात हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत म्हणून दिले आणि एवढंच नाही कधी कधी असं म्हणतात लबाडाचं आवतन जेवल्याशिवाय खरं नाही मागच्या सरकारने ज्यांनी वेळेवर कर्ज भरलं त्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये देऊ अशी दोनदा घोषणा केली दोन बजेटमध्ये तीच घोषणा केली पण फुटकी कवडी दिली नाही आपलं सरकार आल्यानंतर साडे बारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास पन्नास हजार रुपये आपण त्या ठिकाणी दिले साडे हजार कोटी रुपये दिले अजून अडीच लाख शेतकरी बाकी आहेत एक हजार कोटीची तरतूद केली आहे त्यांच्याही खात्यामध्ये आपण ते पैसे देतो केवळ सात महिन्यामध्ये बारा हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपण दिले आणि काल परवा जो आपला अर्थसंकल्प सादर झाला हा देखील अर्थसंकल्प एकीकडे शेतकऱ्यांकरता मोठं परिवर्तन घडवणारा अर्थसंकल्प आहे आज आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना आणली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला आता त्याला जोड म्हणून आपण नमो शेतकरी महासन्मान योजना आणली आणि त्या सहा हजार बरोबर आता महाराष्ट्र सरकारही सहा हजार रुपये एक कोटी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहे आणि यासोबत आपण दुसरा निर्णय घेतला प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये आमच्या शेतकऱ्यांना हिस्सा भरावा लागायचा आता महाराष्ट्र सरकारने ठरवलं शेतकऱ्यांकडनं पैसा घेणार नाही शेतकऱ्यांचा हिस्सा महाराष्ट्र सरकार भरेल केवळ एक रुपया भरून शेतकरी आता पीक विम्याची नोंदणी करू शकेल आणि त्याला पीक विम्याचा फायदा मिळेल ही दुसरी अत्यंत महत्वाची योजना आपण आणली कधी आमचा शेतकरी एखादा अपघात होतो कधी शेतामध्ये होतो कधी स्वप्स होतो कधी एखाद्या दुसऱ्या अपघातामध्ये आमचा शेतकरी मृत्युमुखी पडतो अशा शेतकऱ्यांकरता आमचे नेते गोपीनाथरावजी मुंडे यांच्या नावानं सानुग्रह अनुदान योजना सुरू केली आता कुठल्याही विमा कंपनीकडे जायची आवश्यकता नाही अशा प्रकारच्या अपघातात आमचा शेतकरी दुर्दैवाने दगावला तर थेट त्याच्या घरामध्ये दोन लाख रुपयाचा चेक सरकारच्या वतीनं देण्याचा निर्णय हा आपल्या सरकारने त्या ठिकाणी घेतला आज आपण पाहू शकतो की आमच्या शेतकऱ्याला आणि विशेषतः छोट्या शेतकऱ्याला मागच्या आपल्या सरकारच्या काळामध्ये मागेल त्याला शेततळ्याची योजना आपण आणली सर्वात जास्त शेततळे नगर जिल्ह्यामध्ये झाले मागेल त्याला शेततळ्यांमध्ये सर्वात जास्त आता पुन्हा ती योजना आपण सुरू केली पण आता केवळ मागेल त्याला शेततळे नाही मागेल त्याला शेततळं मागेल त्याला शेततळ्यामध्ये जे कापड टाकावं लागतं अस्तरीकरण करावं लागतं ते अस्तरीकरण मागेल त्याला ड्रीप मागेल त्याला त्या ठिकाणी पेरणी यंत्र अशा प्रकारे सात आठ गोष्टी या शेतकऱ्यांना जो शेतकरी मागणी करेल त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी देण्याचा निर्णय आपण केला एक हजार कोटी रुपयाची तरतूद त्याकरता आपण केली आहे आपल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कृषी अवजारं घेता यावीत या दृष्टीनं ही योजना आपण आणली आहे आज एकूण जर आपण बघितलं तर आमच्या शेतकऱ्यांकरता या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात मदत करण्याचं काम आपण करतोय आज आपल्या राज्यामध्ये नैसर्गिक शेती व्हावी पंचवीस लाख हेक्टर जमीन नैसर्गिक शेती खाली आपल्याला आणायची आहे कारण आपल्याला माहिती आहे की आज जे केमिकल आपण वापरतो हळूहळू आपल्या जमिनीचा पोत खराब होतो आहे आपली उत्पादकता कमी होते आहे जमिनीवरही त्याचा परिणाम होतो आहे आणि मनुष्याच्या शरीरावरही परिणाम होतो आहे आज कॅन्सरसारखी बिमारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि म्हणून लोकांना नैसर्गिक शेतीकडे न्यायचं आणि या दृष्टीने एकीकडे नैसर्गिक शेतीचं अभियान आणि दुसरीकडे आपला जो देशी गोवंश आहे त्या देशी गोवंशाचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून आमच्या विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वात गोवर्धन गोवंश अशा प्रकारची योजना सुरू केली आहे की ज्याच्यामध्ये शेतकऱ्यांना गायी तर देऊच पण देशी गोवंशाचं संवर्धन करून त्याचं जास्तीत जास्त ब्रीडिंग करून आपल्या देशी गोवंशाच्या उपयोगातून नैसर्गिक शेती ही मोठ्या प्रमाणात कशी सुरू करता येईल हा प्रयत्न आपण सुरू केला आहे आज आपण प्रयत्न करतो की आमच्या शेतकऱ्याला दिवसा वीज मिळाली पाहिजे आज आपण अर्धे दिवस रात्री वीज देतो अर्धे दिवस सकाळी वीज देतो रात्रीच्या विजेमुळे आमच्या शेतकऱ्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो मागच्या काळामध्ये आपलं सरकार असताना आपण सोलर फिडरची योजना आणली आणि रामभाऊ तुमच्या लक्षात असेल आपण पहिलं सोलर फिडर हे राळेगण सिद्धीला माननीय अण्णा आजारेंकडे केलं आजच या कार्यक्रमाला यायच्या आधी अण्णांची भेट झाली तिथले सगळे सरपंच वगैरे होते अतिशय चांगल्या प्रकारे ते सोलर फिडर काम करत आहे दिवसा वीज देताय आता दुसरं सोलर फिडर आम्ही त्या ठिकाणी सुरू करतोय आपण हा निर्णय केला की जे शेतकऱ्यांचे फिडर आहेत हे फिडर सोलरवर करायचे ते सोलरवर केले की के आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास त्या ठिकाणी कुठलाही खंड न पडता वीज मिळणार आहे आणि म्हणून याकरता आपण सोलर फिडरची योजना घोषित केली आहे या दोनच वर्षामध्ये तीस टक्के फिडर आम्ही सोलरवर देणार आहोत आणि त्याच्यानंतर आमचा आता प्रयत्न पन्नास टक्के आहे आणि त्याच्या पुढच्या दोन वर्षात उरलेले फिडर नेऊन येत्या चार ते पाच वर्षामध्ये सगळे फिडर सोलरवर न्यायचे आणि आमच्या शेतकऱ्याला पूर्णपणे दिवसा अखंडित वीज द्यायची हा कार्यक्रम आता आपण हातामध्ये घेतला आहे आणि हा कार्यक्रम हातात घेतला असताना या फिडरच्या जवळपास सरकारी जमीन असेल तर ती सरकारी जमीन आम्ही फिडर करता देणार आहोत आणि त्याकरता आम्ही सोलरवर सोलरचं नेटवर्क तिथे तयार करणार आहोत पण सरकारी जमीन नसेल तर आम्ही शेतकऱ्याची जमीन किरायाने घ्यायला देखील तयार आहोत पंच्याहत्तर हजार रुपये वर्षाला आम्ही त्या शेतकऱ्याला किराया देणार आहोत जमीन त्याच्याच मालकीची असणार आहे तीस वर्षानंतर त्यालाच ती परत मिळणार आहे आणि या पंच्याहत्तर हजार रुपयामध्ये दरवर्षी तीन टक्क्याची वाढ ही आम्ही त्या ठिकाणी देणार आहोत की ज्या माध्यमातून आमच्या शेतकऱ्याची जमीन त्याच्याकडेच राहून त्या जमिनीची किंमत देखील वाढेल आणि प्लस त्याला किरायाही मिळेल आणि त्या माध्यमातून सोलर फिडर्स तयार होतील मी तर या निमित्ताने रामभाऊ आपल्याला विनंती करतो की आपण कर्जत जामखेडमध्ये पुढाकार घ्या आणि सगळ्यात पहिल्यांदा शंभर टक्के सोलर फिडर हे कर्जच जामखेडचे तुम्ही करा तुम्ही मी जिल्हाधिकाऱ्यांनाही सांगतो तुम्ही जेवढ्या जागा उपलब्ध करून द्याल आजच तेवढे फिडर तुम्हाला मी सोलराईज करून देण्याचा या ठिकाणी शब्द देतो कारण शेवटी आपल्या शेतकऱ्यांना आपल्याला मदत करायची आहे आज तुम्ही बघा आमच्या महिला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आहेत आज एकीकडे एक महिला बचत गटांना मदत करण्याचा निर्णय आपण घेतला त्यांच्याकरता मार्केट उपलब्ध करून देण्याचा निर्णय आपण घेतला पण त्याचवेळी एक अजून महत्वाचा निर्णय आपल्या सरकारने घेतला आता आमच्या महिलांना एस टीच्या बसमध्ये महाराष्ट्रात कुठेही गेलं तरी प्रत्येक महिलेला केवळ अर्धच तिकीट लागेल पन्नास टक्केच प्रवासाचा खर्च महिलांना लागेल पन्नास टक्क्याची सूट महिलांना आम्ही देतो आहोत आपल्या घरी मुलगी जर जन्माला आली तर त्याचा विशेष आनंद आता साजरा करायचा आहे कारण मुलगी जन्माला आल्याबरोबर त्या ठिकाणी आम्ही पाच हजार रुपये देणार आहोत पहिल्या वर्गात चार हजार रुपये देणार आहोत सातव्या वर्गात सहा हजार रुपये देणार आहोत अकराव्या वर्गात आठ हजार रुपये देणार आहोत आणि मुलगी अठरा वर्षाची झाली की पंच्याहत्तर हजार रुपये त्या मुलीला आम्ही देणार आहोत म्हणजे मुलीच्या शिक्षणाची सगळी जबाबदारी लग्नापर्यंतची एक प्रकारे राज्य सरकारने स्वीकारली आहे आता मुलीच्या जन्माचं स्वागतच झालं पाहिजे अशा प्रकारे आमची आपल्याला विनंती आहे खरं म्हणजे खूप वेगवेगळ्या योजना आता महिलांकरता देखील आपण तयार केल्या आहेत विशेषतः ज्या महिलांवर कधी अत्याचार होतो कधी बेघर व्हावं लागतं कधी अडचणीत येतात अशा महिलांकरता पन्नास शक्ती सदन आपण बांधतो आहे की ज्या शक्ती सदन मध्ये त्या महिलांना राहता येईल घराबाहेर काढलं असेल तर तिथे राहता येईल त्यांच्याकरता त्या शक्ती सदनमध्ये राहण्याची खाण्याची कपड्याची सगळी व्यवस्था असेल सगळा खर्च सरकार करेल आणि त्यांच्या स्वतःच्या खर्चाकरता पाचशे रुपये सरकार त्यांना देईल जोपर्यंत त्यांचं पुनर्वसन होत नाही तोपर्यंत अशा प्रकारे बेघर झालेल्या कि किंवा घरातून काढून दिलेल्या कि किंवा कधीकधी एखाद्या चुकीच्या गोष्टीमध्ये अडकलेल्या ज्या महिला आहेत त्यांच्याकरता व्यवस्था केली आहे आज आमच्या महिला मोठ्या प्रमाणात विशेषतः तरुणी या शिक्षण आहेत नोकरी करतायत शहरामध्ये जात आहेत त्यांच्याकरता राहण्याची व्यवस्था झाली पाहिजे माननीय मोदीजींच्या योजनेतनं आम्ही वर्किंग विमेन करता म्हणजे कामकाजी महिलांकरता शहरांमध्ये पन्नास हॉस्टेल बांधतो आहे की ज्या ठिकाणी या कामकाजी महिलांना राहता येईल जोपर्यंत त्यांची पर्यायी व्यवस्था होत नाही तोपर्यंत त्या ठिकाणी राहून त्यांना काम करता येईल आज खरं म्हणजे मी विखे पाटील साहेबांचं अभिनंदन करतो कि आम समाजा करता। की आमच्या धनगर समाजाकरता अतिशय चांगली महामेश सारखी योजना आणली आणि बिनव्याजी दहा हजार कोटी रुपये शेळी मेंढी पालन करण्याकरता आज त्या ठिकाणी भांडवल उपलब्ध करून देण्याचं काम हे माननीय विखे पाटील साहेबांच्या मंत्रालयाच्या माध्यमातनं या ठिकाणी आपण करतोय खरं म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात योजना या सुरू केल्या आहेत आता आमचा विरोधी पक्ष विचारतोय की तुम्ही योजना तर घोषित केल्या पैसा आणणार कुठून पैसा आहे योग्य प्रकारे वापरला तर त्या ठिकाणी पैसा हा निश्चित असतो महाराष्ट्रासारख्या राज्याला कधी अडचण नसते पण तोच पैसा भ्रष्टाचारामध्ये जर घालवला आणि केवळ स्वतःचा स्वार्थ पाहिला आपल्याच तिजोऱ्या भरण्याचा प्रयत्न केला तर मात्र पैशाची कमतरता पडते विखे पाटील साहेब जेव्हा मी पन्नास हजार कोटी रुपयाचा नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग घोषित केला तेव्हाही मला हे लोक वेड्यात काढायचे ते असं म्हणायचं वेडा माणूस आहे दहा हजार कोटीचा मार्ग होऊ शकत नाही ना पन्नास हजार कोटीचा मार्ग करायला तयार निघाला तीन साडेतीन वर्षामध्ये पन्नास हजार कोटी रुपयाचा मार्ग एकनाथराव शिंदेजींनी मी करून दाखवला आज त्याच्यावरनं नागपूरवरून आपण शिर्डीपर्यंतचं उद्घाटन केलं आता पुढचं उद्घाटन करतो आहे आणि येत्या सहा महिन्यामध्ये मार्ग पूर्ण आपण त्या ठिकाणी पूर्ण करणार आहोत त्यामुळे पैसा हा महत्त्वाचा नसतो महत्त्वाचं असतं की तुमची इच्छाशक्ती आहे का आणि आमच्याकडे इच्छाशक्ती आहे आणि काही कमी पडलंच दोन चार हजार कोटी रुपये तर कर्डिले साहेब बँकेचे अध्यक्ष झालेच आहेत द्याल ना थोडं कर्जबिर्जा करडिले सा साहेब त्यामुळे चिंता करण्याचं कारण नाही आहे खरं म्हणजे रामभाऊ तुम्ही जे या ठिकाणी राशीन मोभी जळगाव या रस्त्याच्या संदर्भातली मागणी केली आहे हायब्रिड एन टीच्या अंतर्गत हा रस्ता चापागाव चोंडी फकराबाद जामखेड असा रस्ता आहे अडीचशे कोटी रुपयाचा आपण काळजी करू नका मी पुरवणी मागण्याच्या वेळी आपला हा रस्ता निश्चितपणे त्या ठिकाणी घेईन आणि त्याकरता निधी उपलब्ध करून देईल खरं म्हणजे गोदड महाराजांच्या या अतिशय पवित्र भूमीचा विकास करण्याच्या संदर्भात देखील तुम्ही मागणी केली आहे त्याच्या विकासाकरता आपल्या पर्यटन विभागातनं तात्काळ निधी तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ कारण आपलं आराध्य दैवत गोदळ महाराज आहे की ज्यांना प्रत्यक्ष पांडुरंगाने दर्शन दिलेलं आहे त्यामुळे एकीकडे पांडुरंगाच्या दर्शनाकरता विठ्ठलाच्या दर्शनाला तिकडच्या पंढरपूरला जावं लागतं पण इथे देखील दर्शन घेतलं गोधळ महाराजांचं तरी पांडुरंगाचं दर्शन घेतल्याचं पुण्य आपल्याला या ठिकाणी मिळतो आणि म्हणून निश्चितपणे एकीकडे गोधळ महाराजांचे आशीर्वाद आहे आणि दुसरीकडे ही भूमी अहिल्याबाई होळकरांची भूमी आहे राजमाता अहिल्याबाई होळकर ज्यांनी खऱ्या अर्थानं मुघलांच्या आक्रमणानंतर आमच्या हिंदू देवदेवतांना आणि देवस्थानांना पुनरुज्जीवित करून आमच्या देव देश आणि धर्माला पुन्हा पुनर्स्थापित केलं त्या राजमाता अहिल्याबाई होळकरांची ही भूमी आहे छत्रपती शिवरायांनी जे कार्य सुरू केलं तेच कार्य ज्यांनी पुढे नेलं त्या राजमाता आमच्या अहिल्याबाई होळकर यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात आणि शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलं त्याबद्दल आपलेही आभार मानतो आणि आपल्याला शब्द देतो मी रामभाऊंच्या पाठीशी आहे मी आपल्या पाठीशी आहे आपल्या सगळ्यांच्या आशा आकांक्षा पूर्ण केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही एवढंच बोलून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र